ताई आपण कुठून आला आहे? आम्ही पिंपनेरी चिमूरमधून आलो आहोत. आणि इथे आपण जेवण करायला आले आहे. इथे किती रुपयांमध्ये ताट भेटली आणि जेवण कसं आहे? चांगलं 10 रुपयांमध्ये भेटते, चांगलं भेटते. आणि आम्ही रोज इथं नाही का सकाळी येतो जेवायला. आपण कुठून आला आहात आणि इथे जे जेवण भेटतोय तो कसं आहे आणि पोट भरते का त्याच्यामध्ये? मी नागपुरात आलेलो आहोत आणि इकडे जेवण खूप चांगलं आहे. आपलं कुठून आले आहे आणि किती दिवस झाले आहे आपण? आणि जे ताट आपल्याला भेटलेलं आहे ते किती किमतीमध्ये भेटलेलं आहे आणि का कसं जेवण आहे? आम्ही गडचिरोली जिल्ह्यामधून आलो आहोत. आम्ही अजून 4-5 दिवस झाला. इथे 10 रुपये थालीप्रमाणे मिळतं जेवण. जेवण एकदम उत्तम राहतं, चांगलं क्वालिटी आहे जेवणाचं, सुपर जेवण. पोट भरतो का? हा, पोट भरतो. लागल्यास पुन्हा रिटर्न देतात. 10 रुपयांनी दिल्यानंतर आपल्याला हवं असेल तर आपण पुन्हा घेऊ शकतो. दाखवायचा काम राहतो, दाखवायचा काम राहतो.
नागपूर शहरातील मेडिकल कॉलेज हे आशियामधलं सर्वात मोठं मेडिकल कॉलेज आहे. याची ओपीडी ही 3000 लोकांची आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयाच्या वरचा माणूस हा तिथे जात नाही, परंतु ज्या पद्धतीने आपण बघतो की गरीब व्यक्ती असेल, या ठिकाणी मेडिकलमध्ये येणारी मंडळी जी आहे ती सर्व मंडळी ही आंध्रा, तेलंगणा किंवा विदर्भाच्या इकडल्या 5-6 गरीब जिल्ह्यातून, मध्य प्रदेशच्या भागातून येणारी मंडळी आहे. आता यांची परिस्थिती अत्यंत वाईट असते आणि हे एकटे येत नसतात, तर हे पेशंटसोबत 5-5, 6-6 नातेवाईक असतात. मग इथे आल्यानंतर राहायची सोय कमीत कमी 100-200 रुपये लागतात, जेवायची सोय ते देखील तेवढेच लागतात. मग अशा ठिकाणी ते कसे तरी खायचे, रस्त्यावरती झोपायचे. आणि त्यामुळे मी या ठिकाणी माझ्या डोक्यात कल्पना आली, मी दीनदयाल थालीचं साठी जागा मागितली. त्या तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार होतं, जागा ताबडतोब मिळाली आणि त्या ठिकाणी दीनदयाल थाली आम्ही सुरू केली. सुरुवातीला मी ते निःशुल्क करण्याच्या मनस्थितीत होतो, परंतु माननीय देवेंद्रजींचं म्हणणं असं पडलं की निःशुल्क दिली तर किंमत राहत नाही, आणि त्यामुळे केवळ 10 रुपयामध्ये आज तिथे चांगल्या प्रतीचं आम्ही जेवण देतो आहे. रोज त्या ठिकाणी रविवार सोडला तर 500 ते 1000 नागरिक असतात, पेशंटचे नातेवाईक असतात, ते येतात, जेवणाचा लाभ घेतात. या ठिकाणी नागपूर शहरातील अनेक दाते आहेत ज्यांच्या भरोशावरती, ज्यांच्या ताकदीवरती ही दीनदयाल थाली चालू आहे. कोणी कणिक देतं, कोणी डाळ देतं, कोणी तांदूळ देतं, कोणी अक्षरशः हळद, तिखट, मसाले, तेलाचे पिपेसुद्धा देतं. त्यांच्या ताकदीवरती ही दीनदयाल थाली आज जनतेच्या सेवेमध्ये रुजू झालेली आहे. हो, एकीकडे 2017 बाजारमध्ये जे खाद्यपदार्थाचे भाव खूप कमी होते, आज ते खूप वर चढलेले आहे, तरी पण आपल्याला म्हणजे ते देणं तेवढंच ताकदीनं जमत आहे, काय सांगाल? खरं आहे, महागाई तर वाढलेली आहे, परंतु हे सर्वच चालू राहतं. म्हणजे आपण जर विचार केला तर 2010 विचार केला तर 10 पासून 17 वाढलेला आहे. आता आम्ही सुरू केल्यावर 17 पासून 22 हे दर वाढलेले आहे, परंतु आम्ही बरेचदा काइंट्समध्ये जनतेतर्फे घेतो आहे, नागरिकांतर्फे घेतो आहे. लोक त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करतात, त्यावेळेला दानदाते त्यांच्या हिमतीवरती हे संपूर्ण चालू आहे. त्यामुळे आज देखील गरिबी करता देखील महागाई वाढली आहे. त्याच्यामुळे आम्ही 10-20 रुपये जर केले तर त्यांच्यासाठी देखील ती महागाईच राहणार आहे. त्यामुळे जेवढं होतं तोपर्यंत आम्ही हे सोसायचं ठरवलेलं आहे, आणि मला असं वाटतं की आम्ही नेहमीच हे 10 रुपयामध्ये देत राहू. जसं काही जसं शिवथाळी झालं किंवा अनेक जे अशी योजना आहे यांना सरकारकडून काही निधी भेटतो, आपल्याला काही सरकारकडून निधी आहे का? नाही, आम्ही सरकारकडे निधी मागितला नाही, आम्ही सरकारकडे निधी मागणार नाही, आणि आम्ही 10 रुपयामध्येच जनतेपर्यंत ही दीनदयाल थाली 100% पोहोचवू.